पुढे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगिरी टोल नाक्यावर ट्रकसह 13 लाखांची सुगंधित तंबाखूचा माल जप्त केला आहे. कपडे व भांड्याच्या आड तंबाखूची वाहतूक केली जात होती. शिरपूर कडून धुळ्याकडे HR 55 AB 3207 क्रमांकाच्या ट्रक मधून ऐवदरीत्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती धुळे LCB चे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत वळवी व पथकाने सोनगिरी टोल नाक्याजवळ सापळा रचून ट्रक पकडले. ट्रकला पोलीस अधीक्षक कार्यालय आणून तपासणी केली असता त्यात कपडे व भांड्याच्या आडोशाला लपवून ठेवलेले बॉक्स मध्ये सुगंधित रत्न तंबाखू नंबर 3000 असे लिहिलेले 50 बॉक्स मिळून आले. एका बॉक्स मध्ये 20 पुडे असा एकूण 3,26,000 रुपये किमतीचा तंबाखू व 10 लाखांचा ट्रक असा एकूण 13,26,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. तो पुढील कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली आहे. काल रात्री दिनांक 18/5/2021 रोजी रात्री माहिती मिळाली की HR पासिंगची एक हरियाणा पासिंगची एक ट्रक आहे, त्याच्यामध्ये इतर मालासोबत हा सुगंधी तंबाखूसुद्धा आहे. सदर वाहन हे सोनगिरी टोल नाका येथे अडवलं, त्यानंतर त्याची ऑफिसला खात्री केली असता त्याच्यामध्ये 50 बॉक्स हा रत्न जी सुगंधी जी प्रतिबंधित तंबाखू आहे रत्नाछाप 3000 हिचे 50 बॉक्स मिळून आले. जवळपास 3.5 लाखाचा तो माल आहे आणि 10 लाखाची ट्रक असं 13,50,000 मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागांच्या ताब्यात दिले आहे.